नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी नोव्हेंबर दोन हजार तेवीस राज्यातील विविध भागात अवेळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे देखील केले गेले होते आणि आता नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी शासनाद्वारे एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे अशा नुकसानग्रस्त पाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लाख इतका निधी देखील मंजूर केला आहे या संदर्भात दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून शासनाने निधी वितरणास मंजुरी दिली आहे हा शासन निर्णय काय आहे तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाणार त्याची यादी सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चला तर मग सुरू करूया नोव्हेंबर या कालावधीत पाऊस व शेत पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय असून येथे तुम्ही प्रस्तावना यामध्ये पाहू शकता या, या शासन निर्णयानुसार 2023 मधील अवेळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लाख सहासष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे ही मदत जिरायती पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे ही नुकसान भरपाई कोणत्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार त्याची यादी तुम्ही येथे पाहू शकता जिल्ला बादी शेत्र बादी शेत्करी संक्या वित्रित नीदी या मते नाशिक जिल्लात 34,952 हेक्टर शेती शेत्र बादी जाले असून 65,815 शे, बादी शेत्करें साथी 99 कोटी लाख लाग हजार इतका नीदी वित्रित करने मंजुरी देना आली आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकरा हजार नऊशे छप्पन हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी सदोतीस लाख पस्तीस हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर धुळे जिल्ह्यातील दोनशे त्र्याण्णव हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून सातशे बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी इतका निधी मंजूर असून पाच हजार सातशे छप्पन बाधित शेतकऱ्यांसाठी चार कोटी पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील पाच हजार आठशे तीन हेक्टर शेती क्षेत्र बाधित असून तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी बाधित आहेत आणि अशा बाधित शेतकऱ्यांना मदत वितरण्यासाठी दहा कोटी वीस लाख नऊ हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे अशा प्रकारे नाशिक विभागातील

त्याच बँक खात्यात हे नुकसानीचे पैसे जमा केले जातील तर मित्रांनो तुमच्या खा बँक खात्याला आधार लिंक नसल्यास लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्ही नुकसान भरपाई मिळून सुद्धा नुकसानीपासून वंचित राहाल या संदर्भात नवीन अपडेट आल्यास तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करेन अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह